ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. महापौर आणि नगरसचिव यांच्यावर बाटली फेकून नगरसेवक सुरेश पाटील यांनी शहराच्या प्रथम नागरिक आणि सभागृहाचा अवमान केला आहे. पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा सोमवारपासून उपोषण करेन असा इशारा उपमहापौर राजेश काळे यांनी शनिवारी दिला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी राजेश काळे यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पक्षामधून काढलेल्या व्यक्तीने आम्हाला सांगू नये, उपमहापौर राजेश काळे यांना अधिकार आहेत का, असा सवाल माजी सभागृह नेते नगरसेवक सुरेश पाटील यांनी विचारला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं सर्वसाधारण सभा असताना त्या ठिकाणी मी काही प्रश्न उपस्थित केलो. पाणी प्रश्नाचा लक्ष दिल्या म्हणून महापौर त्यांनी लक्ष दिले नाही. नंतर इतिवृत्तांतासाठी नगरसचिवला विचारलो, एका गेल्या वर्षभरापासून इतिवृत्तांत मंजूर केलेलं नाही, दर महिन्याला इतिवृत्तांत मंजूर केलं पाहिजे. परंतु त्यांनी रेटून त्या ठिकाणी विषयाला सुरुवात केलं आहे. 312-313 वाजत असताना मी म्हणलं 30-30% बिलो आणि 15-15-18% बिलो काम आहे. महापौर साहेब, तुम्ही असं करू नका, मला बोलायला संधी द्या. आणि अण्णाभाऊ साठे नागरिक वसाहत आणि आपलं महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान यामधून काही 10-20 कोटी जे कामं आहेत, 33 कोटी जे कामं आहेत, ते कामं आपण कसं काय मंजूर करत आहोत यासाठी मी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करत असताना नगर सचिवनं या ठिकाणी महापौरांचं ऐकून रेटून हे करत होता. त्यामुळं नगर सचिवच्यावर त्या पिण्याची बाटली लहानसं होतं, त्याच्याने ते त्या ठिकाणी फेकलेलं आहे. परंतु लोकांना असं वाटायला लागलं की त्या महापौरांच्या अंगावर फेकलं आहे किंवा कुणाचं तरी अंगावर फेकलं आहे. अंगावर फेकायचं एकच उद्दिष्ट त्या ठिकाणी आहे की सभा हा सभाशास्त्रानुसार चालू नव्हतं. सभा मला सोलापूरकरांनी या ठिकाणी मिळवून दिलेत. माझ्या प्रभागातला प्रश्न माझ्या सोलापूरकरांचा प्रश्न असताना त्या ठिकाणी जाणून बुजून जर मला बोलण्याची संधी दिली नसेल तर ते त्यांचं चूक आहे. त्यामुळं मी नगरसचिवावर त्या ठिकाणी बाटली फेकलं आहे. आदरणीय उपमहापौर यांनी आता त्यांनी या ठिकाणी आज काल वक्तव्य केले. मला म्हणायचं आहे, खरं तर त्या ठिकाणी त्यांनी उपोषण करतो किंवा काळ्या भीती लावून निषेध व्यक्त करतो, काळ्या भीती लावून हे महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी करत असत. तो काय महापालिकेचा कर्मचारी अधिकारी नाही आहे, तो सन्माननीय उपमहापौर आहे. तोही भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर त्यावेळी त्यांनी असताना त्यांना केलेला आहे. त्यांनी पांडे उपायुक्त पांडे साहेबांना या ठिकाणी अर्वाच्या शब्दात शिवगाळ करून त्यांनी त्या ठिकाणी कृतज्ञ केल्याबद्दल त्यांच्या विरोधात ज्या व्हिडिओ शूटिंग आहे त्या व्हिडिओ शूटिंगवर पांडे साहेबांनी आणि आदरणीय आयुक्त साहेबांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. माझ्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर त्या सभागृहाचा सेन्स पाहता माननीय महापौर हे पीठासीन अधिकारी आहेत, माननीय महापौर यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. माननीय महापौर मला निलंबन केल्यानंतरही त्या ठिकाणी बसण्यासाठी संधी दिली आहे. पोलिसांना आत लावू नका असं माननीय महापौर म्हणलेले आहेत. महापौरांनी खरं तर गुन्हा दाखल करायचं हे त्या कायद्यानं बंधनकारक आहे. नगर सचिव बी करत असेल तर त्या महापौरांच्या आदेशानुसार महापौरांचा लेखी आदेश असेल तर करता येत आहे. उपमहापौर कुठल्या याच्यावर माननीय आयुक्त साहेबांना गुन्हा दाखल करा म्हणतात, आयुक्त साहेबांचं महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये काही संबंध येत नाही. सभाशास्त्रानुसार माननीय महापौर उपमहापौर सभागृह नेता सर्व सन्माननीय सदस्यांचं तो सर्वोच्च बहुमत आहे. त्या बहुमानाने या ठिकाणी म्हणजे आंदोलन किंवा उपोषण किंवा काळ्या फिती लावायचं किंवा उपोषण, मला जर म्हणायचं आहे तुम्ही केलेलं कार्य या भारतीय जनता पार्टीला कळालं त्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी हकलपट्टी केलेत. तुमचा अधिकार भारतीय जनता पार्टीचा बद्दल बोलायचा अधिकार तुमचा बिलकुल नाही आहे. तुम्हाला कोण अधिकार दिलं आहे, तुम्ही कुणाच्या अंडरटेकिंगखाली काम करायला आहो, कुठंतरी आपलं तुमचं बोलवायचं धनी हा स्मार्ट सिटीचा सीईओ आहे, त्याच्या बोलण्याचं ऐकून त्याच्याकडनं कुठलं तर कोणाकडनं तर आर्थिक व्यवहार करून तुम्ही महानगरपालिकेचा विषय बाबरचा असताना त्या बाबरच्या विषयासंदर्भात बोललं पाहिजे आणि तुम्ही विषय माघार घेतलं पाहिजे. माघार घेतलं म्हणून तुम्ही पार्टीला कळवलं आहो, त्या महानगरपालिकेला कळवलं तरीही तुमच्या विरोधात त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते आमचे अमोलबापू शिंदे, चेतनमोहन नरोटे, आनंद चंदनशिवे आणि महापौर यांनी वरून डायसवरून त्यांना आदेश दिले की त्यांनी संपूर्ण चौकशी करून त्याच्यावर कारवाई करा. असा याचा अर्थ होत आहे की सौ चुवे का के बिल्ली आज कुचली हे उपमहापौर राजेश काळे यांनी आम्हाला शिकवू नये शहाणपणा असं मला वाटतंय. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करूया, यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया. पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो. 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते. छतावर कनेक्शन देऊन पाईप मध्ये थोडेसे बदल करून
आपण या पद्धतीचा वापर करू शकतो. चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून. तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया. जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं. आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा. छतावरून स्टोरेज टँक कडे येणारे सर्व पाईप जोडा. एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँकला जोडा. या पाईप मध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे. पर्कोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या. ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता पर्कोलेशन पीट उपलब्ध करा जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल.